त्यांना हे सांगा की माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर आयडेंटिफाय झालं होतं, माझा स्किरा आर्टिफिशियल आहे, जर शाही आत गेली असती तर मला मी खूप सिरियस झालो असतो. असे म्हणाले की 307 कलम लावलेलं आहे आरोपींवरती, तर शाही फेकल्यामुळे कोणी मृत्युमुखी पडत नाही. असं त्यांना हे सांगा की माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर आयडेंटिफाय झालं होतं, माझा स्किरा आर्टिफिशियल आहे, जर शाही आत गेली असती तर मला मी खूप सिरियस झालो असतो. आर्माचेही गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी, आर्माचेही गुन्हे दाखल. नाही नाही, हे मला प्लीज याच्यावर बोलायचं नाही, कारण हे काही मी लावलेलं नाही कलम, त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला विचारा. समृद्धी महामार्ग आणि त्यांनाही न्यायालय मार्ग आहेच का? समृद्धी महामार्ग मात्र पंतप्रधान गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली की असं म्हणतात की जनतेचा पैसा जनतेसाठी वापरताय, कोणकोणी उपकार करत नाही, प्रकल्पही जनतेसाठीच असतो. तुम्हाला 2.5 वर्ष जनतेचा पैसा असून सुद्धा तुम्ही काही केलं नाही त्याच्यावर बोला ना. जनतेचाच पैसा असतो, कोण काय सकाळी शेतावर जायचं, मजुरी करायची आणि पैसे आणायचे आणि मग हा आज कोणाला स्कॉलरशिप द्यावे असं नाही करता येत ना. महाराष्ट्रामधून अधिकाधिक रेव्हेन्यू क्रिएट करण्यासाठी डोकं वापरायचं, देवेंद्रजी सरकार रात्री 3-3 पर्यंत काम करायचं, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे कुटुंब चालवल्यासारखं सरकार चालवायचे, रोज रात्री एक्साईजचं कलेक्शन आज किती आहे, GST किती आहे असं बघायचे. तर पैसा लोकांचाच असतो, तो तुम्ही 2.5-3 वर्षामध्ये ऐश आराम केला, खूप पैसे जनरेट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला अशा प्रकारच्या लोक अहो तुम्ही साधं जी घोषणा केली की नियमित कर्ज भरणाऱ्यांना मी 50,000 देणार, तुम्ही नाही दिले, शेवटी एकनाथजींना आणि देवेंद्रजींना द्यावे लागले. त्यामुळे समृद्धी मार्ग हा समाजाच्या पैशातून झाला हे उद्धवजीने नव्याने शहाणपण शिकवण्याचं कारण नाही, हे लोकांना माहिती आहे की आमच्या करातून झाला, पण तो कर वापरला नाही तुम्ही 2.5-3 वर्ष. कोविड म्हणजे घरात बसलात, एकदाही मंत्रालयात नाही आलात, आणि आता मारे प्रवास करताय तुम्ही दोघेही आपले, त्यावेळेला प्रवास केला तर ती वेळ आली नसती. आमच्यासारख्यांना दुःख होत होतं की हे बरोबर नाही झालं, पण यू वेर एन्जॉईंग द सिच्युएशन. दादा, मी काही लावली नाही, प्रशासनाने लावली, त्यामुळे प्रशासनाला त्याचा जाब विचारा, आणि ज्यांच्यावर लावली आहे त्यांना कोर्टामध्ये, कोर्ट आहे ना, हां, भुजबळांना कोर्टानेच दिलं ना जामीन, हां, आणि जामीनावरच आहेत ते, जामीनावर आहेत दादा. असतं काय, मी काय म्हटलं की भुजबळ साहेबांना जसा कोर्टाने न्याय दिला, आता संजय राऊतांना जसा दिला तसा न्याय तर नाही मिळेल.